घर बांधायचंच होतं, पण कुठे आणि कधी हे काही ठरलं नव्हतं. जागे जागा आम्ही बघत होतो, अनेक वर्ष बघत होतो, आणि त्यात ह्या जागेचं आमच्यासमोर प्रपोजल आलं. पण इथली परिस्थिती बघता हा एक डोंगर होता, जंगल होती, आणि त्यामुळे अशा ठिकाणी आम्ही घर बांधू असं वाटलं नव्हतं. पण ज्याने प्रपोजल आणलं त्याने खूप आग्रह केला की इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही घ्या, आणि त्याप्रमाणे आम्ही दोघांनी ठरवून ही जागा घेतली आणि एक 3-4 वर्षांनी आम्ही ते घराचा मुहूर्त झाला. घरात आनंदाचा प्रसंग होता, पुतणचं बारसं होतं, पण आम्ही दोघंही तिथे जाऊ शकलो नाही कारण ते बोरवेल मारत होतो आणि अगदी काळोख रात्र झाली होती. पाण्याची सोय झाली, पण घर बांधायला सुरुवात करण्यापूर्वी हे धाडसच होतं, कारण घरासाठी जागा झाली, पाण्याची सोय झाली, परंतु घर उभं करण्यासाठी जो पैसा लागतो, त्यासाठी जे लोन मंजूर करावं लागतं, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी थोडं धाडस करावं लागलं आणि हे धाडस आम्ही केलं. घराचं प्लॅनिंग तयार केल्यानंतर घर बांधायला एका कॉन्ट्रॅक्टरची मदत घेतली आणि त्याला पाया घालायला सांगितला, परंतु त्याने कॉन्ट्रॅक्टरने पाया घातला आणि तो जवळजवळ 3-4 महिने गायब झाला. आता ठरवलं की आता आपणच इतरांच्या मदतीने स्वतःच घर बांधायचं आणि स्वतःच पुढाकार घ्यायचा. सो मी माझ्या मम्मीसोबत यायचे संध्याकाळचे किंवा पप्पासोबत, म्हणजे लाईक जे कोण अवेलेबल असेल ते मी टाइमपाससाठी यायचे. आम्ही प्लॅस्टरला इथे पाणी मारायला यायचो आणि मी पाण्यात खेळत असायचे. त्यानंतर माझी मम्मी तिथं बाजूला गायनाचा क्लास होता, तिथे जायची, तिथे गायन चालू असताना मी लाईक झोपायचे. घर बांधायला सुरुवात केल्यानंतर अनेक अडचणी आल्या, समस्या आल्या. आम्ही स्वतःच हे घर बांधायला घेतलेलं असल्यामुळे स्वतः सगळी देखरेख करायला लागायची, रोज त्या बांधकामावर पाणी शिंपडायला मारायला यायला लागायचं. तर त्या निमित्ताने एक चांगली गोष्ट झाली की ते शेजारी संगीतचा क्लास होता, त्यामुळे मी घराचं काम करता करता हार्मोनियम शिकण्याचा सुद्धा निर्णय घेतला. पहिला स्लॅब घातल्यानंतर एक 8 दिवस झाले आणि दुसरा म्हणतो दुसरा स्लॅब घालण्यापूर्वी तो कामगार म्हणाला की नाही दुसरा स्लॅब सुद्धा घालून टाकी आणि भिंती नंतर घाला, आणि हा म्हणता मला दुसरा स्लॅब घालायचाच नव्हता त्या वर्षी, परंतु दुसरा स्लॅब सुद्धा घालून झाला आणि घराचं स्ट्रक्चर उभं राहील. संपूर्ण घरात स्त्रीचं आवडतं असं ठिकाण म्हणजे स्वयंपाकगृह, आणि हे स्वयंपाकगृह अगदी कंजेस्टेड झालं होतं. आणि जेव्हा मी बघितलं त्या इथे खूपच जागा कमी वाटायला लागली, म्हटलं नाही मला हे पसंत नाही, आणि मग आम्ही ते लगेच पुढे स्लॅब वाढवून ते स्वयंपाकगृह आमचं प्रशस्त केलं. भिंती बांधायला सुरुवात केल्या, मग प्लास्टरसाठी माणूस मिळत नव्हता, आणि असं करत असत असताना 2 वर्ष हे काम सुरू होतं. हे सर्व करत असताना अनेक अडचणी आल्या, कधी कामगार मिळत नसायचे, कधी मटेरियल मिळत नसायचं, वायूचा तर तुटवडाच होता, वायूवर बंदी होती, त्यामुळे 1.5 वर्ष वायू नसल्यामुळे माझं काम थांबलं होतं. एक अपघात झाला होता, पण त्या अपघातात त्या कामगाराला दुखापत झाली नाही. घराच्या पहिल्या मजल्यावरनं चिऱ्यावरनं घसरून एक कामगार खाली पडला, तो थेट खाली वाळूत पडला, त्यामुळे त्याला काही फारसं लागलं नाही. हे माझ्या दृष्टीने खूप चांगलं आहे आणि ईश्वराचे खूप आभार मानतो. काम सुरू असताना अचानक पडलीचं स्लॅब खाली कोसळलं आणि पुन्हा तितकं खर्च झाला, डबल पुन्हा ते लावायचं. मला आठवत आहे फाउंडेशनच्या वेळी पण, आणि मग घर बांधल्यानंतर जे दरवाजे लावले नव्हते, साप मिळालेले, सापाची अंडी वगैरे मिळालेली, आणि तेव्हापासून सुरूच होतं. तिसरं वर्ष सुरू झालं तरी घर पूर्ण होत नाही याची खंत होती, अनेक जण त्यावरती प्रतिक्रिया द्यायचे, लवकर पूर्ण करा, लवकर पूर्ण करा. जेव्हा फर्स्ट फ्लोअरचं काम पूर्ण झालं तेव्हा आम्ही शिफ्टिंग चालू केलेलं. शिफ्टिंग झाल्यानंतर मग गणेश पूजन किंवा गृहप्रवेश करायचा होता, तर तेव्हा आम्ही गृहप्रवेश केला नाही. मला लाईक अशी मोठी सेरेमनी हवी होती, तर ती करताऐवजी आम्ही फक्त गणेश पूजनच केलं. इथे राहायला आल्यानंतर जेव्हा सेकंड फ्लोअरचं काम सुरू होतं तेव्हा पाणी मारायचं असायचं कॉलम्सना, RCC कॉलम्सना, आणि मग ते पप्पा मला करायला सांगायचे, मला खूप खूप कंटाळायचं, आणि त्यावेळी सगळेजण खेळायचे, पण मला त्यावेळी लाईक पाणी यायचं त्याच वेळी 5 वाजता, आणि मग मला पाणी मारायला जावं लागायचं आणि मग मला खेळायला जायला मिळायचं नाही, मला खूप रागायचं त्या गोष्टीचं. आणि इथे राहायला आल्यापासून जवळपास खूप वेळा लाईक मला साप लाईक जास्त दिसायचं, लाईक मी कधी एकटा असलो की लाईक साप एकदा आलेला खिडकीवर, गाडीसमोर भरपूर वेळ आला आहे, लाईक कंपाऊंडमध्ये आला आहे, एकदा आय थिंक टॉयलेटमध्ये पण आलेला आमचा साप, आणि 2 दिवस राहिलेला. सो मी लाईक पहिलीत वगैरे असताना शाळेतून यायचे तेव्हा खालचं कलरिंगचं काम चालू होतं, तिथे मग दरवाज्याचं काम चालू होतं, लाईक दरवाजे लाकडी होते, त्याला कलरचं करायचं होतं. ते शाळेतून आल्यानंतर मग मी कलरिंगला बसायचे काकांसोबत, तिथे जाम मजा यायची खूप.
सो लास्ट फ्लोअर झाल्यानंतर मग छप्पर करायचं ठरवलं आम्ही. ते आम्ही पत्र्यांऐवजी कौलं घालणार होतो, पण पावसाळ्यात असल्यामुळे आमच्या गावाला ओसरगावला त्या घरी पाणी गळत होतं खूप, घरदुरं असल्यामुळे. सो आम्ही इथलं काम तसंच ठेवलं आणि तिथे कौलं घातली, आणि त्यामुळे जरा लाईक मला वाईट वाटलं की आपलं आधी व्हायला पाहिजे, तिकडे नंतर व्हायला पाहिजे. साधारण 8 वी असताना वरती छप्पराचं काम सुरू होतं आणि छप्पर पूर्ण स्टील मध्ये होतं, तर सगळ्या स्टील मेंबर्सना कलर काढणे लाईक ते कोण लाईक कलर काढायला बघायचे नाही. मग मी शाळेतून आलो की डिरेक्टली वरती टेरेसवर जायचो आणि कलर काढायचो, तर तेव्हा खूप अशी मजा यायची तिथे कलर वगैरे काढायला संध्याकाळची. हे घर बांधल्यापासून खूप काय काय बदललं, स्पेशली माझ्या आयुष्यात पण. लाईक मी शाळा बदलली, मराठी मीडियममधून डायरेक्ट इंग्लिश मीडियममध्ये जम्प. त्यानंतर मित्र, माझा मोठा जो मित्र परिवार होता त्या शाळेतला आणि जे आम्ही बिल्डिंगमध्ये राहायचो, माझ्या बिल्डिंगमध्ये भरपूर जास्त ओळखी असतात, तो बदलला. अशा अनेक गोष्टी बदलल्या माझ्या लाईफमध्ये आणि मी पण थोडंसं पर्सनॅलिटीच्या दृष्टीने मी जो जसा होतो तसा लाईक खूप शांत झालो इथे आल्यानंतर, काय माहीत नाही.